ब्रेक नंतर महासुगरण मध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत नूतन पाटील. आपण त्यांना विचारूया पुढचा पदार्थ कोणता येते, कोणता शिकतोय पुढचा पदार्थ. पुढचा पदार्थ मी तुम्हाला बोंबील सुक्या बोंबलाची चटणी दाखवते. सुक्या बोंबलाची चटणी, साहित्य लिहून घ्या. सुक्या बोंबिलांच्या चटणीसाठी लागणारं साहित्य: सुक्या बोंबिलांची पेस्ट 1 कप, वाटलेलं सुकं खोबरं 1 कप, हिरवी मिरची लसूण कोथिंबीरीची पेस्ट 2 टेबलस्पून, तीळ 1 टेबलस्पून, हळद 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार. सुक्या बोंबिलांच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आपण बघितलं, आता वळतोय कृतीकडे. काय करतोय? हे सुके बोंबिल आहे. हा, हे चांगले वाळवून घेतलेले आहेत, बरं करून घेतलेले आहेत, आणि ते आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटायचे आहे. आणि ते पण करारा वाटायचे आहेत, एकदम नाही, तर त्याच्यामध्ये थोडेसे पीस राहिलेले पाहिजे. अच्छा, आता हे मिक्सरमधून काढलेले हे असे दिसतात, असे दिसतात. नंतर आपल्याला लागतील तीळ, बरं. मग लागेल आपल्या सुकं खोबरं. अच्छा, नंतर ही पेस्ट आहे, पण ही पेस्ट आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण. अच्छा, ह्याची ही पेस्ट आहे. मीठ आणि हळद, बर. आणि आता तेल. ठीक, आता सुरुवात करूया. 2 चमचे तेल लागेल. आता मला तीळ लागते. एक चमचा तीळ, पुढे काय देऊ? हे घेऊ येते मी. हां, खोबरं, सुकं खोबरं, आणि ते पण आपण खिसून पुन्हा मिक्सीला लावतो. जरा या पद्धतीने ते बारीक करायचं आहे. अच्छा, हे आपल्याला 4 चमचे. त्याच्यामध्ये आपण आता टाकूया ही पेस्ट, हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण यांची पेस्ट. 2 चमचे. थोडासा चवीपुरती मीठ, कारण सुका बोंबील हा खारटच असतो चवीला, त्यामुळे थोडंच मीठ टाकते. आणि हळद. आता मला ही बोंबलाची पेस्ट ह्याच्यात टाकायची. बरं, बराच वेळशी परतावी लागते. कुरकुरीत झाली की मग काढायची. आणि ही प्रिझर्वेटिव्ह आहे. अच्छा, म्हणजे घाईसाठी जर आपल्याला समजा काहीच नसेल वेळेवरती आपल्या हाती, तर ही चटणी आपण पटकन करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. साधारण किती दिवस राहते? 8-10 दिवस अगदी मस्त टिकून राहते. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यासाठी विशेष काय सामान लागलंच नाही आपल्याला, इन्ग्रेडियंट्स काहीच लागले नाही जास्त. बरोबर, तुम्हाला दाखवलेच आहेत मी. आणि टेस्टी असते ही, आपल्याला भाकरी बरोबर खाता येते, ही आपल्याला चपाती बरोबर खाता येते. आणि नुसतीसुद्धा तुम्ही जरी घेतली की काहीतरी चवीला पाहिजे तोंडाला लावायला असं, तरीही चालू शकतं. अच्छा, खूप वेळ थोडा परतावा लागेल. चटणी तयार होत आहे आपली. साधारण किती वेळ आणखीन आपण? 1-5 मिनिटं. मग आपली सर्व करून रेडी होईल. एक 5 मिनटं ही चटणी आम्ही परतवून घेणार आहोत, जेणेकरून ती छान कुरकुरीत होईल. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम कढईत तेल गरम करा आणि त्यात तीळ, सुकं खोबरं, मिरची कोथिंबीरीची पेस्ट, मीठ, हळद आणि सुक्या बोंबलाची पेस्ट घालून परतून घ्या. अशा प्रकारे सुक्या बोंबलाची चटणी तयार. अशा प्रकारे सुक्या बोंबलाची चटणी रेडी आहे, जी आता सर्व केली आहे छानपैकी तांदळाच्या भाकरीबरोबर. ज्या पद्धतीने आपण सुक्या बोंबलाची चटणी केली आहे, इतर कोणता मासा, इतर कोणता घटक आपण यूज करू शकतो? नाही, सुके बोंबील. ऑसम, थँक्यू.
मग अशी ताईंनी जसं म्हटलं तसं घरी कोणती भाजी नसेल किंवा झटपट तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, चपात्या किंवा भाकरी रेडी असेल, तर चटणी म्हणजे मासा तो मासा जातो पोटात, चटणीसारखं पण जातं आणि भाकरीबरोबर तुमची जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. ही चटणी नक्की घरी ट्राय करा. इथे घेतोय छोटासा ब्रेक, पाहत रहा महासुग्रणी.